अपनी विविध मांगों के लिए अमरावती जिले के मुख्य महापारेषण परिमंडल के अंतर्गत महाराष्ट्र मागास वर्गीय विद्युत कर्मचारी संगठन द्वारा अनिश्चितकालीन भूख हड़ताल शुरू की गई है। गत 21 अक्टूबर से अमरावती जिले के विभागीय आयुक्त कार्यालय के सामने विद्युत कर्मचारी संगठन द्वारा अपनी विविध मांगों के चलते अनिश्चितकालीन भूख हड़ताल कर दी गई, जबकि अब तक इनकी मांगों पर ध्यान नहीं दिया गया, जिससे मायूस होकर कर्मचारी संगठन अब भूख हड़ताल पर चली गई है। इथे प्रशासनातर्फे तांत्रिक कामगारांना मानसिक दृष्ट्या त्यांचा छेड केला जात आहे, त्यांना म्हणजे जनावरासारखी ट्रीटमेंट दिली जात आहे इथल्या यांच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडनं, आणि त्या विरोधात आमचं हे आंदोलन आहे। जो अधिकारी इथं तांत्रिक कामगारांना गेल्या 2 वर्षापासून त्रास देतो आहे, त्यांचा मानसिक छेड करतो आहे, त्यांच्यामध्ये दहशत निर्माण करतो आहे की जे ते कृत्य संविधान विरोधी कृत्य करतो आहे, आणि या बाबतीत आम्ही वारंवार प्रशासनाला पत्रव्यवहार देऊन त्यांच्या निदर्शनास आणलं, मॅनेजमेंटच्या आम्ही भेटी घेतल्यात, तरी मॅनेजमेंटने कुठलीही कारवाई केली नाही। दरम्यानच्या काळात तात्पुरती त्याची डेप्युटेशन केलं आणि परत तिथं आणलं वापस जैसे तेच, तेव्हापासून तर तो जास्त करायला लागला की माझं कोणीच काही बिघडू शकत नाही। आणि जो आमचा कामगार आहे तांत्रिक कामगार अतिशय दहशतीखाली दडपणाखाली काम करतो, अधिकारी खाद्य म्हणून आहे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आहे, तो प्रस्थापित संघटनेचा आहे, आणि तो एका दिवसात आमच्या कामगारांना 109-110 टावर चढवायला सांगतो, 110 टावरपर्यंत पैदल फिरून त्याला पेट्रोलिंग करायला लागतो, भर उन्हाळ्यात विना पाण्याचं उपाशीपोटी त्यांच्याकडून काम करून घेतो, म्हणजे जनावराच्या पलीकडे म्हणजे गुलामीसारखे ट्रीटमेंट देतो तो खाताखालच्या कामगारांना, त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन करतो आहे।